ताजा बातम्यांसाठी महाराष्ट्र सिटी रिपोर्टर या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत बाल्यावस्था ही मानवाच्या वाढ व विकासाचा महत्त्वाचा टप्पा म्हणून अंगणवाडीकडे पाहिले जाते. खऱ्या अर्थाने बालकांची शारीरिक, मानसिक आणि सामाजिक वाढ 6 वर्ष वयोगटापासून होण्यास सुरुवात होते. त्यामुळे अंगणवाडी आणि मिनी अंगणवाड्यांना विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. जिल्ह्यातील अंगणवाड्यांची तुटकी व गळती छपरे, मोडकळीस आलेले दरवाजे व खिडक्या, मुलांना बसण्यासाठी आसन व्यवस्था नसणे अशी काहीशी परिस्थिती सध्या जिल्ह्यातील अंगणवाड्यांची झाली आहे. यामुळे या अंगणवाड्यांना नवे रूप देण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाने काही महत्त्वाची पावले उचलली आहेत. यानुसार राज्य शासनाने जिल्ह्यातील 9 प्रकल्पांतर्गत 82 अंगणवाड्या तर जिल्हा परिषद निधीतून 50 अशा 132 अंगणवाड्या स्मार्ट करण्यात येणार आहेत. त्यात शासनाकडून स्मार्ट करण्यात येणाऱ्या अंगणवाड्यांची कामे टप्प्याटप्प्याने हाती घेण्यात येत आहेत. अशाच नवनवीन बातम्या आणि जाहिरातींसाठी आम्हाला आजच संपर्क साधा. आमचा संपर्क क्रमांक आहे 8766967401. जिल्हा परिषद निधीतून स्मार्ट करण्यात येणाऱ्या अंगणवाड्यांची लवकरच निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. सध्या ठाणे जिल्ह्यात 1854 अंगणवाड्या आहेत. त्यापैकी 1092 अंगणवाड्या मालकीच्या जागेत भरतात, तर 774 अंगणवाड्या समाज मंदिर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये भरत आहे. त्यामुळे अंगणवाड्यांना हक्काची जागा मिळावी यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाने ही पावले उचलली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांप्रमाणेच अंगणवाड्या देखील हायटेक व स्मार्ट करण्याकडे वाटचाल सुरू आहे. त्यामुळे त्यात चांगले वातावरण मुलांना उपलब्ध होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, ठाणे सिटी रिपोर्टर.